चला तर पाहूया टी ई टी स्पेशल दहा प्रश्न दररोज दहा प्रश्न इजिनियस मॅथ या चॅनलवर दररोज नवीन दहा प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण ट्रिक सह, सह उत्तरं दिली जातात आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण इजिनियस मॅथ चॅनल फक्त गणित या विषयावर काम करतं जास्तीत जास्त मित्रांना गणित हा विषय अतिशय सोपा असून जगातील सर्वात सोपा विषय गणित आहे हे या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर पाहूया आजची महत्वाची दहा प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी ओळखा मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारला असल्यामुळे आपण पण वारंवार या प्रश्नाचा सराव घेत आहोत तर या ठिकाणी ज्या जोड्या दिलेल्या आहेत अठ्ठावन्न एकशे पंचेचाळीस एकशे दोन अडुसष्ट एक्क्याण्णव सव्वीस सत्तावन्न वीस तरिया तर या ठिकाणी जर पहिल्या जोडीचा विचार केला तर अठ्ठावन्न आणि एकशे पंचेचाळीस हे एकोणतीसच्या पाड्यामध्ये येतं त्यामुळं एकोणतीसने ह्या दोन्ही संख्येला भाग जातो म्हणजे या सहमूळ संख्येची जोडी नाही एकशे दोन आणि अडुसष्टला सतराने भाग जातो म्हणजे ही पण सहमूळ संख्येची जोडी नाही एक्क्याण्णव ना आणि सव्वीस तेरा हे तेराच्या पाड्यामध्ये आहे म्हणजे हे पण सहमूळ संख्येची जोडी नाही कारण सहमूळ संख्येच्या जोड्यांना फक्त एकनेच भाग जातो इतर कोणताही सामायिक अवयव नसतो म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार सत्तावन्न आणि वीस ही सहमूळ संख्येची जोडी आहे यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक दोन एक दुकानदारने सुरुवातीला वीस टक्के सूट दिली नंतर वीस टक्के किंमत वाढवली तर मूळ किंमतीत फरक काय पडेल म्हणजेच एक दुकानदार सुरुवातीला वीस टक्के सूट देतो आणि नंतर वीस टक्क्यांनी किंमत वाढवतो तर यासाठी अतिशय सोपी ट्रिक्स आहे पाच सेकंदामध्ये तुम्ही उत्तर काढू शकतात तर त्यासाठी तुम्हाला फक्त वीस गुणिले वीस भागीले शंभर करायचं आहे उत्तर येतं चार टक्के आणि ही नेहमी घटच असते हे लक्षात ठेवा म्हणजे वाढ आणि घट दोन्ही समान असेल जसे या ठिकाणी वीस टक्के सूट दिली वीस टक्के वाढ दिली किंवा वीस टक्के वाढवली वीस टक्के कमी केली तर उत्तर हे नेहमी घटच असतं म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर अतिशय बरोबर आहे यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन आहे समभूत चौकोनाचे कर्ण अनुक्रमे सोळा सेमी व बारा सेमी असेल तर चौकोनाची परिमिती किती असेल तर मित्रांनो समभूत चौकोन जर आकृती तुमच्या डोळ्यासमोर आली तर समभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजेच दुभागल्यानंतर जे लहान चार त्रिकोण तयार होतात ते लहान काटकोण त्रिकोण असतात आणि त्यांच्या बाजू दुभागल्यामुळं आठ सेमी व सहा सेमी तयार होतात आणि तो काटकोण त्रिकोण तयार होतो आणि काटकोण त्रिकोणाचा कर्ण दहा सेमी येतो म्हणजेच बाजू दहा सेमी येते चौकोनाची एक बाजू दहा सेमी म्हणजेच परिमिती दहा इंचोक चाळीस बरोबर उत्तर आहे यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक चार पाच ने भाग जाणाऱ्या सर्वच दोन अंकी संख्यांची बेरीज किती तर मित्रांनो पाचने भाग जाणाऱ्या सर्व दोन अंकी संख्या जर विचार केल्या तर दहापासून संख्या तयार होतात म्हणजेच दहा पंधरा वीस पंचवीस आणि शेवटची दोन अंकी संख्या आहे पंच्याण्णव नाईंटी फाईव्ह तर या ठिकाणी पाचने भाग जाणाऱ्या संख्या दहा पंधरा वीस शेवटची संख्या पंच्याण्णव आणि एकूण अशा अठरा संख्या आहेत आणि या सर्व संख्यांची जर बेरीज करायची असेल तर त्यासाठी सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन गुणिले एकूण संख्या म्हणजेच या ठिकाणी दहा अधिक पंच्याण्णव छेद दोन गुणिले अठरा जर केलं तर दोनने अठराला भागूया नऊ येतं आणि दहा अधिक पंच्याण्णव म्हणजेच एकशे पाच एकशे पाच गुणिले जर नऊ आपण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळेल नऊशे पंचेचाळीस तर या पद्धतीनं हा प्रश्न सोडवू शकतो यासारखे प्रश्न शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारले जातात या ठिकाणी पाचने भाग जाणाऱ्या संख्या आहेत परीक्षेमध्ये चारच्या पाड्यातील पाचच्या पाड्यातील आठ फरक असणारे असे वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे नऊशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे नऊ यम वजा पंधरा ही एक समसंख्या आहे त्यानंतर येणारी बारावी विषम संख्या कोणती तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आपल्याला नऊ एम अधिक आठ नऊ यम अधिक नऊ नऊ एम वजा एकोणचाळीस नऊ एम अधिक नऊ तर या ठिकाणी याचं उत्तर काढत असताना आपल्याला नऊ यम वजा पंधरा अधिक दोन गुणिले बारा वजा एक जर लिहिलं तर तुम्हाला उत्तर येईल नऊ यम ये वजा पंधरा अधिक तेवीस आणि उत्तर असेल नऊ यम अधिक आठ म्हणजेच दिलेली संख्या ही सम आहे आणि सम संख्येनंतर जर विषम काढायची असेल तर दिलेली संख्या अधिक दोन गुणिले जेवढी संख्या विचारली त्यांनी गुणाकार करायचा आणि वजा एक करायचं जर विषम दिलं तर सम काढताना वजा करा किंवा सम दिलं तर विषम काढताना वजा करा सम दिली आणि समच विचारली तर वजा करायची गरज नाही विषम आणि विषम दिली विचारली तरी वजा करायची गरज नाही म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे नऊ यम अधिक आठ पर्याय क्रमांक दोन मित्रांनो चॅनलवर चारशेपेक्षा जास्त व्हिडिओ आहेत प्रत्येक घटकावर व्हिडिओ आहे पाहून घ्या आणि स्वतःचं नॉलेज अपडेट करा चला तर पाहूया पुढील प्रश्न यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक सहा सात सेमी त्रिज्या असलेल्या अर्धवर्तुळाचा परीघ आणि परिमिती किती असेल म्हणजेच परीघ आणि परिमिती दोन्हीचा अर्थ एकच आहे कारण अर्धवर्तुळ असल्यामुळे त्या ठिकाणी वक्र पण असणार आहे आणि सरळ रेषा म्हणजेच व्यास पण असणार आहे मित्रांनो आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कोणताही प्रश्न मी जेव्हा या ठिकाणी वाचतोय तेव्हा तुम्ही वही पेन घेऊन बसत चला कारण वही पेन जर तुम्ही घेतलात तर प्रत्येक प्रश्न तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन होईल त्याचबरोबर त्या प्रश्नाची आकृती पण तुम्ही काढू शकतात तर हा प्रश्न तुम्ही अगदी पाच सेकंदामध्ये कसा सोडवायचा हे मी सांगणार आहे तर यासाठी सूत्र आहे अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर छत्तीस छेद सात गुणिले त्रिज्या तर ह्या सर्व ट्रिक्स कोणत्याही पुस्तकात उपलब्ध नाहीत वेगवेगळ्या सूत्रांचा वापर तयार वापर करून आपण ह्या बनवलेल्या आहेत तर याचं उत्तर असणार आहे छत्तीस शेत सात गुणिले त्रिज्या म्हणजे छत्तीस सेमी पर्याय क्रमांक चार म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे छत्तीस सेमी परिघ असेल यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच पतंगाकृती चौकोनाचा कर्ण अनुक्रमे बारा सेमी व पंधरा सेमी असेल तर पतंगाकृती चौकोनाचे क्षेत्रफळ किती असेल अतिशय सोपा आणि सहज असा हा प्रश्न आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला पतंगाचे दोन्ही कर्ण दिलेले आहेत एक कर्ण आहे बारा सेमी दुसरा कर्ण आहे पंधरा सेमी फक्त आपल्याला क्षेत्रफळाचं सूत्र माहीत असेल तर लगेच सोडवू शकता येतं तर या ठिकाणी एक छेद दोन गुणिले दोन्ही कर्णाचा गुणाकार हे आहे सूत्र म्हणजेच एक छेद दोन गुणिले बारा गुणिले पंधरा जर सोडवलं तर आपल्याला उत्तर येईल नव्वद चौसेमी म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अतिशय बरोबर आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगाय सांगण्यास आनंद होतो महाराष्ट्रातील सर्वात टॉप चॅनल अगदी सात ते आठ महिन्यामध्ये जवळपास ऐंशी हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आपल्या चॅनलला आहेत आणि तुम्हाला चॅनलवर चारशेपेक्षा जास्त व्हिडिओ पाहायला मिळतील प्रत्येक घटक तुमचा क्लिअर होऊ शकतो पाहत रहा दररोज चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ तर आहेच परंतु चॅनलवर सर्व घटकांची व्हिडिओ आहेत मग त्यामध्ये अभियोग्यता असेल ई टी असेल एम पी सी असेल पी एस आय असेल एस टी आय कर निर्धारक नगरपालिका प्रत्येक स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रात होणारी प्रत्येक स्पर्धा परीक्षेचे सर्व स्पष्टीकरण व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत पाहून घ्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा लाईक करा यानंतर जो आठवा प्रश्न तुमच्यासमोर आहे हा अतिशय सोपा आहे चार अधिक वर्गमुळा सात ही संख्या टिंबटिंब तिम्ब आहे तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आपल्याला परिमेय अपरिमेय वास्तव अतिशय सोपा प्रश्न होता हा चार ही परिमेय संख्या आहे वर्गमुळात सात ही अपरिमेय संख्या आहे आणि परिमेय आणि अपरिमेय दोन्ही मिळून या अपरिमेय संख्या तयार होतात आणि कोणत्याही संख्या या वास्तव संख्या असतात म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे ही दिलेली संख्या ही परिमेय तर आहेच अपरिमेय आहे आणि वास्तव संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अतिशय बरोबर आहे तर मित्रांनो अनेक घटक अनेक संकल्पना आणि अभियोग्यताचे तर सर्व पेपर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत दररोज व्हिडिओ पहा यानंतर पाहूया पुढील प्रश्न नववा प्रश्न आहे समभुज त्रिकोणाची बाजू बारा सेमी असेल तर उंची किती असेल समभुज त्रिकोणाची बाजू बारा सेमी असेल तर उंची किती असेल तर मित्रांनो हा अतिशय सोपा प्रश्न आहे प्रश्न सोडवत असताना तुम्ही याची आकृती काढायला शिका म्हणजेच वही पेन घेऊनच बसा तरच हे प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील तर शंभू त्रिकोणाची उ बाजू बारासे मी दिलेली आहे उंची काढण्यासाठी सूत्र आहे समभूज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात तीन छे दोन गुणिले बाजू वर्गमुळात तीन छे दोन गुणिले बाजू वर्गमुळात तीन छे दोन गुणिले बाजू बारा आहे दोन जर बाराला भागलं तर सहा येईल आणि उत्तर असेल मग सहा वर्गमुळात तीन सेमी म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अतिशय बरोबर आहे तर मित्रांनो ही सर्व सूत्र आपल्या चॅनलवर शंभूज त्रिकोण नावाचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये शंभूज त्रिकोणाचे सहा ते सात सूत्र तुम्हाला पाहायला मिळणार आहेत चॅनलवरील तो व्हिडिओ पाहून घ्या शंभूज त्रिकोणासंदर्भामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही इतका सोपा भाग आहे हा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगातील सर्वात सोपा विषय गणितच आहे फक्त तो तुम्हाला समजावणारा व्यक्ती कसा होता त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जर गणित शिकवणारा व्यक्ती चांगला असेल किंवा ज्याचं गणित तुम्हाला कळतं ज्याचा विषय तुम्हाला समजतो तो विषय तुमचा सोपा विषय बनतो म्हणून आजपासून तुमचा सोपा विषय असणार आहे गणित आणि गणित हे नक्कीच सोपं कसं असणार आहे हे आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेलच शेवटचा प्रश्न आहे अर्धवर्तुळ कंसाचे माप किती असते तर अर्धवर्तुळ कंसाचे माप हे एकशे ऐंशी अंश आँश असते या ठिकाणी पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर बरोबर आहे संपूर्ण वर्तुळाचं माप हे तीनशे साठ अंश असतं अर्धवर्तुळाचं माप हे एकशे ऐंशी अंश असतं म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर अतिशय बरोबर आहे चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहात धन्यवाद थँक्यू व्हेरी मच